नमस्कार मित्रांनो, स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 2024 करिता आपण एक कम्प्लीट लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. आणि तुम्ही जर मागील लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देत असाल तर तुम्ही रेग्युलरली आमचा चॅनल फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विषयाची तयारी करण्यासाठी मदत होईल. तर वळूया आपल्या आजच्या लेक्चरकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सेक्शनवरती अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे की महाराष्ट्र लॉ सीईटीच्या दृष्टिकोनाने फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर स्टार्ट करण्याअगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. आम्ही लॉ सीईटीची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत फुल सिलॅबस नोट्स, ज्या की पीडीएफ स्वरूपात असेल, यूट्यूब बेसिस रेकॉर्डेड लेक्चर्स, आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज देणार आहोत, ज्यामुळे तुमचा भरपूर सराव होईल. मित्रांनो, या कोर्समध्ये टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत. तर हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप थ्रो देखील मॅसेज करू शकता. आम्ही तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपद्वारे कळवू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स एक पेड व्हॉट्सअप ग्रुप बॅच असणार आहे. तर याची फीज आहे फक्त 1000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर वळूया आपल्या आजच्या लेक्चरकडे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की इंग्लिश विषयामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहे. तर या ठिकाणी बघा, पूर्ण तपशील सह दिलेला आहे. इंग्लिश विषयामध्ये आपल्याला सर्वात पहिले ग्रामर, ग्रामरमध्ये सिनॉनिम्स, ऑटोनिम्स, स्पेलिंग, पंक्चुएशन, टेन्स, व्हॉइस, नेरेशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, त्यानंतर व्होकॅब्युलरी, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेसेस अँड दिअर मीनिंग, एक्सप्रेशन्स, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, एरर, टाइप्स ऑफ सेंटेन्स, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकायच्या आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामर सेक्शनमधील सिनॉनिम्स, ऑटोनिम्स आणि स्पेलिंग या 3 टॉपिकचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक मुद्दा घेणार आहोत, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, सिनॉनिम्स अँड ऑटोनिम्स लिस्ट म्हणजेच काय, की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. तर सर्वात पहिले आपण काय करूया की एका शब्दावरूनच त्याचा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द बघूया. तर या ठिकाणी बघा, पहिला शब्द दिलेला आहे अबेट, म्हणजेच की उतार पडणे. त्याचा समानार्थी शब्द आहे मॉडरेट, डिक्रीज, म्हणजेच की मध्यम, कमी. आणि विरुद्धार्थी शब्द आहे ॲग्रवेट, म्हणजेच की वाढवणे. त्यानंतर दुसरा शब्द आहे अधेरे, म्हणजेच की पालन. त्याचा समानार्थी शब्द आहे कम्प्लाय, ऑब्झर्व, म्हणजेच की पालन करा, निरीक्षण करा. आणि विरुद्धार्थी शब्द आहे कंडेम, डिसजॉइन, म्हणजेच की धिक्कार करणे, नाकारणे. त्यानंतर तिसरा शब्द आहे अबॉलिश, म्हणजेच की रद्द. त्याचा समानार्थी शब्द आहे ॲब्रोगेट, ॲन्युअल, म्हणजेच की रद्द करणे. आणि विरुद्धार्थी शब्द आहे सेटअप, इस्टॅब्लिश, म्हणजेच की ठेवणे, स्थापना करणे. त्यानंतरचा शब्द आहे ॲक्युमेन, म्हणजेच की कुशाग्र बुद्धिमत्ता. त्याचा समानार्थी शब्द आहे अवेअरनेस, ब्रिलियन्स, म्हणजेच की जागरूकता, तेज. आणि विरुद्धार्थी शब्द आहे स्टुपिडिटी, इग्नोरन्स, म्हणजेच की मूर्खपणा, अज्ञान. पुढचा वर्ड्स आहे अबॅश, अबॅश म्हणजे गोंधळून जाणे. त्याचा समानार्थी शब्द आहे डिस्कन्सर्ट, रॅटन, म्हणजेच की अस्वस्थता, गोंधळ. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे अपहोल्ड, डिस्कम्पोज, म्हणजेच की राखणे, विघटन करणे. पुढचा शब्द दिलाय ॲब्सॉल्व, म्हणजेच की मुक्त करणे. समानार्थी शब्द आहे पार्डन, फॉरगिव, म्हणजेच की माफ करा. आणि विरुद्धार्थी शब्द आहे कंपेल, ॲक्युज, म्हणजेच की सक्ती करणे, आरोप करणे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने अजून काही समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द बघूया. तर या ठिकाणी बघा, पुढचा शब्द दिलाय अब्जुरे, म्हणजेच की शपथपूर्वक त्याग करणे. याचा समानार्थी शब्द आहे फॉरसेक, रिनाउन्स, म्हणजेच की त्याग करा. विरुद्धार्थी शब्द आहे अप्रूव, सँक्शन, म्हणजेच की मंजूर करा. त्यानंतरचा शब्द आहे ॲब्जेक्ट, ॲब्जेक्ट म्हणजे आक्षेप. याचा समानार्थी शब्द आहे डेस्पिकेबल, सर्वाईल, म्हणजेच की निंदनीय, दास्य. आणि विरुद्धार्थी शब्द आहे कमेंडेबल, प्रेसवर्दी, म्हणजेच की प्रशंसनीय. त्यानंतरचा शब्द दिलाय अबाउंड, म्हणजेच की भरभरून. याचा समानार्थी शब्द आहे फ्लोरिश, प्रॉलिफरेट, म्हणजेच की भरभराट, वाढवणे. आणि विरुद्धार्थी शब्द आहे डेफिशियंट, डेस्टिट्यूट, म्हणजेच की कमतरता, निराधार. पुढचा शब्द दिलाय ॲबॉर्टिव, म्हणजेच की निरस्त. आणि याचा समानार्थी शब्द आहे वेन, अनप्रोडक्टिव्ह, म्हणजेच की व्यर्थ, अनुत्पादक. आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रोडक्टिव्ह, म्हणजेच की उत्पादक. तर मित्रांनो, पुढचा शब्द दिलेला आहे ॲक्रिमनी. आणि या शब्दाचा अर्थ असा होतो आक्रोश.
आणि याचा समानार्थी शब्द आहे हार्शनेस, बिटरनेस म्हणजेच की तिखटपणा, कटुता, आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्टसी, बेनेवोलेंस म्हणजेच की सौजन्य, परोपकार. त्यानंतरचा शब्द आहे अकॉर्ड, आणि याचा अर्थ असा होतो एकमताने. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ॲग्रीमेंट, हार्मनी म्हणजेच की करार, सुसंवाद, आणि विरुद्धार्थी शब्द आहे डिस्कॉर्ड म्हणजेच की मतभेद. पुढचा शब्द दिलाय ॲडजंक्ट, आणि याचा अर्थ असा होतो आनुषंगिक. या शब्दाचा शब्द आहे जॉईंट, ॲडेड म्हणजेच की सामील झाले, जोडले, आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सेपरेटेड, सबस्ट्रॅक्टेड म्हणजेच की विभक्त करणे, वजाबाकी करणे. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय ॲडव्हर्सिटी म्हणजेच की प्रतिकूलता, आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मिसफॉर्च्युन, कॅलॅमिटी, आणि विरुद्धार्थी शब्द आहे प्रॉस्परिटी, फॉर्च्युन म्हणजेच की दुर्दैव, आपत्ती आणि समृद्धी, भाग्य. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे अधेरंट म्हणजेच की अनुयायी, आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आहे फॉलोअर, डिसिपल म्हणजेच की अनुयायी, शिष्य, आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रायव्हल, ॲडव्हर्सरी म्हणजेच की प्रतिस्पर्धी, शत्रू. पुढचा शब्द आहे ॲडेमंट म्हणजेच की अट्टल, आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्टबर्न, इनफ्लेक्झिबल म्हणजेच की हट्टी, नम्र. विरुद्धार्थी शब्द आहे फ्लेक्झिबल, सॉफ्ट म्हणजेच की लवचिक, मऊ. पुढचा शब्द आहे ॲडमॉनिश म्हणजेच की उपदेश करणे, आणि याचा समानार्थी शब्द आहे काउन्सेल, रिप्रूव्ह म्हणजेच की सल्ला द्या, फटकारणे. विरुद्धार्थी शब्द आहे अप्रूव्ह, अप्लॉड म्हणजेच की मंजूर करा, कौतुक करा. पुढचा शब्द आहे अलय म्हणजेच की कमी करणे, आणि याचा समानार्थी शब्द आहे पॅसिफाय, सुथे म्हणजेच की शांत करणे. विरुद्धार्थी शब्द आहे ॲग्रेवेट, एक्साइट म्हणजेच की उत्तेजित करणे. पुढचा शब्द आहे एलियन म्हणजेच की बाहेरचा माणूस, आणि या शब्दाचा समानार्थी शब्द आहे फॉरेनर, आउटसाइडर म्हणजेच की परदेशी, बाहेरचा, आणि विरुद्धार्थी शब्द आहे नेटिव्ह, रेसिडेंट म्हणजेच की मूळ रहिवासी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एका शब्दापासूनच त्याचा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. आता आपण बघूया ग्रामर सेक्शनमधील दुसरा टॉपिक, तो म्हणजे स्पेलिंग. तर स्पेलिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत ते आपण व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पद्धतीने जाणून घेऊया. तर मित्रांनो, स्पेलिंग म्हणजेच की शब्दलेखन, यामध्ये काय दिलंय बघा. द मेन बेसिक स्पेलिंग रूल्स ऑफ इंग्लिश रिलेट टू प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस, स्पेलिंग अँड प्ल्युरल्स, डबलिंग लेटर्स, ड्रॉपिंग अँड ॲडिंग लेटर्स, वर्ब फॉर्म्स. दिस सेक्शन फोकसेस ऑन ब्रिटिश इंग्लिश बट ऑल्सो कवर्स सम बेसिक डिफरन्सेस इन स्पेलिंग बिटवीन ब्रिटिश अँड अमेरिकन इंग्लिश. तर मित्रांनो, या संपूर्ण याचा अर्थ असा होतो की इंग्रजीचे मुख्य मूलभूत शब्दलेखन नियम यांच्याशी संबंधित आहेत, म्हणजेच की उपसर्ग आणि प्रत्यय, शब्दलेखन आणि अनेकवचनी, दुप्पट अक्षरे सोडणे आणि अक्षरे जोडणे, क्रियापद फॉर्म म्हणजेच की क्रियापदाची रूपे, आणि हा संपूर्ण विभाग ब्रिटिश इंग्रजीवर लक्ष केंद्रित करतो. परंतु ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजीमधील स्पेलिंगमधील काही मूलभूत फरक देखील समाविष्ट करतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे सर्व टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या, कारण की प्रत्येक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणत्याही मुद्द्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये बघा, स्पेलिंगमध्ये पहिला रूल आहे प्रिफिक्सेस म्हणजेच की उपसर्ग, आणि यामध्ये काय दिलंय की वेन देअर इज अ प्रिफिक्स वी डू नॉट नॉर्मली ॲड ऑर टेक अवे मोर लेटर्स, म्हणजेच की जेव्हा उपसर्ग असतो तेव्हा सहसा अधिक अक्षरे जोडत किंवा काढून घेत नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा, पहिला शब्द दिलेला आहे डिस ओबे, म्हणजे डिस अधिक ओबे, तर डी आय एस आणि नंतर ओ बी ई वाय जशाच्या तसे, या दोन शब्दांना काय केलंय, ॲड केलंय. तर तशाच पद्धतीने या ठिकाणी बघा, मिस स्पेल म्हणजे मिस आणि स्पेल या ठिकाणी देखील दोन शब्दांना ॲड केलंय. त्यानंतर डिससॅटिस्फाईड हा जो शब्द आहे याला सुद्धा काय केलंय, दोन शब्दांना ॲड केलंय, म्हणजे डी आय एस आणि ॲडिशन सॅटिस्फाईड, तर तो पूर्ण शब्द काय झाला, डिससॅटिस्फाईड. तशाच पद्धतीने ओव्हर प्लस हिअर म्हणजेच ओव्हर हिअर, इनह्युमेन म्हणजेच की इनह्युमेन, त्यानंतर सुपर प्लस ह्युमन म्हणजे सुपर ह्युमन, आणि इन प्लस सेन म्हणजेच इनसेन, अन प्लस नॅचरल म्हणजेच की अननॅचरल, इंटर प्लस नॅशनल म्हणजेच की इंटरनॅशनल. तर या ठिकाणी बघा, पुढचा शब्द दिलेला आहे अन प्लस शुअर म्हणजेच की अनश्युअर, मिस प्लस रूल म्हणजेच की मिसरूल, अंडर प्लस पास म्हणजेच की अंडर पास.
तर या ठिकाणी आपण प्रीफिक्सेसचा पहिला प्रकार बघितलेला आहे. आता आपण बघूया की यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया प्रीफिक्सेस अँड सफिक्सेस म्हणजेच की उपसर्ग आणि प्रत्यय. तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या शब्दांना प्रत्यय लावायचा आहे ते व्यवस्थितपणे लक्ष द्या. यामध्ये काय दिलंय की वी कॉमनली चेंज द प्रीफिक्स इन टू आय एल आय एम ऑर आय आर व्हेन द फर्स्ट लेटर्स ऑफ ए वर्ड्स इज एल एम पी ऑर आर. म्हणजेच की जेव्हा एखाद्या शब्दाचे पहिले अक्षर एल एम पी किंवा आर असते तेव्हा सामान्यतः उपसर्ग इनच्या ऐवजी आय एल आय एम किंवा आय आर मध्ये बदलतो. आता हे झालं पूर्णपणे शाब्दिक. आता आपण विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक एक्झाम्पल बघूया. तर या ठिकाणी बघा पहिला कॉलम दिलाय इन बिकम्स आय एल बिफोर, म्हणजेच की इन जो आहे तर तो आय एल मध्ये बदलतो पण कशाच्या अगोदर, एलच्या अगोदर. तर या ठिकाणी बघा पहिला शब्द दिलाय इलिजिबल. आता या ठिकाणी आय एल कशामध्ये बदललं, आय एन मध्ये आणि कशाच्या अगोदर, एलच्या अगोदर. अशाच प्रकारे दुसरं एक्झाम्पल आहे इलिटरेट आणि तिसरं आहे इलॉजिकल. त्यानंतर दुसरं कॉलम दिलंय इन बिकम्स आय एम बिफोर यम ऑर पी, म्हणजेच या ठिकाणी आय एन आय यम मध्ये बदलतो पण कशाच्या अगोदर, यम आणि पी च्या अगोदर. या ठिकाणी बघा यम यम पी याच्या अगोदर काय आहे, आय यम, आणि आय यम कशाच्या ऐवजी बदललं, आय एन च्या ऐवजी. म्हणजेच या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आहे इमोरल, इमॅच्युअर आणि इम्पॉसिबल. त्यानंतर तिसरं कॉलम दिलंय आय एन बिकम्स आय आर बिफोर आर, म्हणजेच या ठिकाणी आय एन च्या ऐवजी काय आहे, आय आर, आणि कशाच्या अगोदर बदललंय, आर च्या अगोदर. म्हणजेच या ठिकाणी बघा आर 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 काय आहे, आय आर, आणि कशाच्या ऐवजी घेतलंय, आय एन च्या ऐवजी. एक्झाम्पल्स आहे इरिलिव्हंट, इरिस्पॉन्सिबल आणि इरिप्लेसेबल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एल एम पी और आर या ऐवजी कोणते शब्द घ्यायचे ते बघितले. आता आपण बघूया या पुढचा टॉपिक, तो म्हणजे स्पेलिंग अँड प्लुरल्स. प्लुरल्स म्हणजेच काय, अनेक वचन, सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन, आणि स्पेलिंग म्हणजे काय, शब्दलेखन, म्हणजेच की शब्दलेखनाचे अनेक वचनामध्ये कशा प्रकारे रूपांतर होते बघा. तर या ठिकाणी तुम्हाला दिलंय की देअर आर रूल्स फॉर द प्लुरल्स ऑफ रेग्युलर नाउन्स अँड द एस फॉर्म्स ऑफ रेग्युलर वर्ब्स, द जनरल रूल इज ऍड एस. म्हणजेच जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही शब्दलेखनाला अनेक वचनामध्ये रूपांतर करायचं असतं तर त्याचं एकच रूल आहे, तो म्हणजे की दिलेल्या प्रत्येक शब्दाला यस प्रत्यय जोडायचं. म्हणजेच या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलंय ब्रिंग ब्रिंग्स. आता या ठिकाणी आपण काय केलं, एस प्रत्यय लावला, म्हणजेच हे काय झालं, अनेक वचनात रूपांतर झालं. तशाच प्रकारे डे डेज. आता डे म्हणजे काय, दिवस, आणि डेज म्हणजेच काय, खूप सारे दिवस. तर अशा पद्धतीने एका शब्दाचा अनेक वचनामध्ये या ठिकाणी रूपांतर झालं. त्यानंतर बघा इयर इयर्स, स्माइल स्माइल्स, स्पीक स्पीक्स, टाउन आणि टाउन्स. ज्या पण शब्दाला आपण यस प्रत्यय जोडू तर त्याचं रूपांतर अनेक वचनामध्ये होईल. त्यानंतर पुढे दिलंय की इफ द एंडिंग इज प्रनाउन्स्ड ॲज सी एच ऑर एस वी ॲड ई एस. म्हणजेच की ज्या शब्दाचा शेवट सी एच किंवा एस ने होते तर त्याच शब्दाच्या शेवटी ई एस हे प्रत्यय लावावे. तर एक्झाम्पल बघा बस बसेस. आता या ठिकाणी या शब्दाचा शेवट कशाने होतो, यसने. म्हणजेच यसच्या नंतर काय प्रत्यय लागेल, ई एस. तशाच प्रकारे या ठिकाणी बघा क्रंच क्रंचेस. आता क्रंचचा शेवट कशाने होतो, सी एच ने, आणि सी एच नंतर काय येईल, ई एस. त्यानंतर किस किस या शब्दाचा शेवट कोणत्या अक्षराने होतो, यसने, आणि यस नंतर काय लागेल, ई एस, म्हणजेच की किसेस. तशाच पद्धतीने वर्ब्स फॉर्म मध्ये बघा, वर्ब्स फॉर्म म्हणजे काय की क्रियापदाची रूपे. तर या ठिकाणी क्रॉस क्रॉस या शब्दाचा शेवट यस ने होतो, म्हणजेच त्याच्यानंतर काय लागेल, ई एस. फेच या शब्दाचा शेवट सी एच ने होतो, म्हणजे सी एच ई एस. गेस या शब्दाचा शेवट यस ने होतो, म्हणजेच त्यानंतर कोणतं प्रत्यय लागेल, ई एस. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सी एच आणि यसच्या ऐवजी ई एस हे प्रत्यय लावलेलं आहे. आता आपण बघूया या पुढचा टॉपिक. तर मित्रांनो, पुढे आपल्याला दिलंय की इफ अ वर्ड एंड्स इन अन ई वी ऍड अन एस. म्हणजेच ज्या शब्दाचा शेवट ई या अक्षराने होतो त्या शब्दानंतर एस हे प्रत्यय लावायचं. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलंय बेस बेसेस. ई ने शेवट झालाय म्हणून या ठिकाणी एस प्रत्यय लावलंय. ई ने शेवट झालाय म्हणून एस प्रत्यय लावायचा. फेस फेसेस, जज जजेस, आणि लॉस लॉसेस अशा पद्धतीने. त्यानंतर आहे इफ द वर्ड एंड्स इन अ कन्सोनंट प्लस वाय वी चेंज वाय टू आय अँड ऍड एस. म्हणजेच की ज्या शब्दाचा शेवट वाय या व्यंजनाने होत असेल तर त्याला
वायच्या ऐवजी काय घ्यायचं आय आणि त्या शब्दाला ईएस हे प्रत्यय लावायचं. आता या ठिकाणी बघा दोन कॉलम दिलेत. पहिला आहे नाउन प्ल्युरल्स म्हणजेच की अनेक वचन नाम आणि दुसरा आहे वर्ब्स फॉर्म म्हणजेच की क्रियापदाची रूपे. तर या ठिकाणी बघा बेबी, आता बेबी या वर्डचा शेवट कशाने होतो, वाय या व्यंजनाने. वाय ऐवजी काय घ्यायचं आय आणि त्यानंतर ई एस हे प्रत्यय लावायचं. वाय ऐवजी घेतलंय आय आणि त्यानंतर ई एस हे प्रत्यय लावलं म्हणजेच बेबी या वर्डचा काय वर्ड झाला आता बेबीज. तशाच पद्धतीने या ठिकाणी बघा मॅरी, मॅरी या वर्डला कशा प्रकारे लिहिलंय, वायच्या ऐवजी आय आणि ई एस प्रत्यय. ऑपॉर्च्युनिटी वर्डला वायच्या ऐवजी आय आणि ई एस प्रत्यय म्हणजेच की ऑपॉर्च्युनिटीज. त्यानंतरचा शब्द दिलाय रिप्लाय, वायच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आय आणि ई एस प्रत्यय म्हणजेच की रिप्लाय या वर्डचा काय वर्ड झालाय रिप्लाईज. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वाय या व्यंजनाच्या बद्दल आय हे वर्ड घेतलंय आणि त्यानंतर ई एस हे प्रत्यय लावलंय. त्यानंतर पुढे दिलंय की वी ऍड ई एस टू सम वर्ड्स एंडिंग इन ओ म्हणजेच की ज्या शब्दाचा शेवट ओ या अक्षराने होतो त्यानंतर देखील ई एस प्रत्यय लागतं. तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत जसं की टोमॅटो, आता या शब्दाचा शेवट ओ अक्षराने झालाय म्हणजेच या ठिकाणी काय होईल ई एस प्रत्यय लागेल. टोमॅटोज, इको, इकोज, कार्गो, कार्गोज, एम्बार्गो, एम्बार्गोज, हिरो, हिरोज, गो आणि गोज. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ज्या शब्दाचा शेवट ओने होतो त्यानंतर ई एस हे प्रत्यय लावलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली पॉइंट्स दिले की हाऊएव्हर सम वर्ड्स एंडिंग इन ओ ओनली रिक्वायर्स यस. आणि त्यांनी पुढे सांगितले आहेत की काही शब्द असे देखील आहेत ज्यांचा शेवट ओ या अक्षराने होतो त्यानंतर फक्त यसच लावायचं. तर एक्झाम्पल्स आहे व्हिडिओज, आता या ठिकाणी बघा व्हिडिओज म्हणजेच शब्द काय आहे व्हिडिओ आणि या शब्दाचा शेवट कोणत्या अक्षराने होतो ओ ने, म्हणून या ठिकाणी काय केलंय यस हे प्रत्यय लावलंय. तशाच प्रकारे डिस्कोज, पियानोज, मेमोज आणि फोटोज. फॉर सम नाउन्स एंडिंग इन एफ ऑर एफ ई वी फॉर्म द प्ल्युरल बाय चेंजिंग द एफ ऑर एफ ई टू व्ही ई एस म्हणजेच की ज्या शब्दाचा शेवट एफ आणि एफ ई ने होतो तर त्या शब्दाला जर अनेक वचनामध्ये बदलायचं असेल तर त्या शब्दामध्ये एफ आणि एफ ई च्या ऐवजी व्ही ई एस हे प्रत्यय लावावे. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत की लोफ, एल ओ ए एफ, या ठिकाणी एफच्या ऐवजी काय घ्यायचंय व्ही ई एस म्हणजेच की एल ओ ए जशाच्या तसे आणि एफच्या ऐवजी घेतलंय व्ही ई एस अशा पद्धतीने लोव्स. त्यानंतर शेल्फ, आता शेल्फ या वर्ड मध्ये एफच्या ऐवजी काय घ्यायचंय व्ही ई एस म्हणजेच की शेल्फ. त्यानंतर थीफ, थीफ मध्ये एफच्या ऐवजी काय घेतलंय व्ही ई एस म्हणजेच थीव्स. आणि वाईफ, वाईफ मध्ये एफ ई या वर्डच्या ऐवजी काय घ्यायचंय व्ही ई एस म्हणजेच की वाईफ्स. तर या ठिकाणी आपण ग्रामर सेक्शन मधील अतिशय महत्वाचे असे स्पेलिंग मधील टॉपिक्स बघितलेले आहेत. आता आपण बघूया पुढचा मुद्दा, तो म्हणजे स्पेलिंग डबलिंग कन्सोनंट्स म्हणजेच की व्यंजन दुप्पट कशा प्रकारे करतात. तर आपल्याला काय दिलंय, वी ऑफन डबल द फायनल कन्सोनंट ऑफ ए वर्ड बी डी जी एल एम एन पी आर टी वेन अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वॉवेल इज ॲडेड ई डी ई आर ई एस टी आणि आय एन जी. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जेव्हा स्वरापासून सुरू होणारा प्रत्यय जोडला जातो तेव्हा आपल्याला काय करायचंय की शब्दांचे अंतिम व्यंजन म्हणजेच की बी डी जी एल एम एन पी आर टी दुप्पट करायचे. आता या ठिकाणी बघा जसे आपण एक्झाम्पल्स घेऊ ना तसं तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल. तर या ठिकाणी पहिला एक्झाम्पल आहे होप प्लस ई डी, आता हा शब्द पूर्णपणे कसा लिहिला गेला अशा प्रकारे होप आणि यामध्ये एक पी वाढला म्हणजेच पी पी दोनदा झालं म्हणजेच या ठिकाणी काय झालंय व्यंजन दुप्पट झालंय. तशाच प्रकारे दुसरा शब्द बघा स्लिम, आणि स्लिम या शब्दामध्ये प्लस आय एन जी केल्यानंतर पूर्ण शब्द कसा होईल स्लिमिंग आणि यामध्ये देखील यम यम व्यंजन दुप्पट झालंय. त्यानंतर रेडिश, रेडिश या शब्दामध्ये रेड प्लस ईश म्हणजेच रेडिश डी डी हे व्यंजन दुप्पट झाले. त्यानंतर थिनर या शब्दामध्ये यन यन हे व्यंजन दुप्पट झाले. रब्ड या शब्दामध्ये बी बी हे व्यंजन दुप्पट झालेत आणि ट्रॅव्हलर या शब्दामध्ये एल एल हे व्यंजन दुप्पट झालेत. त्यानंतरच्या शब्दामध्ये सीट प्लस आय एन जी मध्ये सिटिंग म्हणजेच की टी टी हे दोन्ही व्यंजन दुप्पट झालेत आणि वेटर या शब्दामध्ये देखील टी टी हे दोन व्यंजन दुप्पट झालेत. म्हणजेच लक्षात आलं की कशा प्रकारे व्यंजन दुप्पट झालेले आहेत.
त्यानंतर पुढे दिलेत की व्हेन वी ॲड अ सफिक्स टू अ वर्ड विथ मोर दॅन वन सिलॅबल वी डबल द कॉन्सोनंट. ओनली व्हेन द वर्ड एंड्स इन अ स्ट्रेस सिलॅबल द स्ट्रेस्ड सिलॅबल ऑफ द बेस फॉर्म इज इन बोल्ड. म्हणजेच या पूर्ण वाक्याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण एकापेक्षा जास्त अक्षरे असलेल्या शब्दाला प्रत्यय जोडतो तेव्हा ताणलेल्या अक्षरात शब्द संपतो तेव्हाच आपण व्यंजन दुप्पट करतो. आता एक्झाम्पल दिले की ॲडमिट आणि त्यामध्ये प्लस आय एन जी केल्यानंतर कसा होईल ॲडमिटिंग. तशाच प्रकारे पुढचा शब्द आहे प्रेफर्ड आणि प्रेफर्डमध्ये देखील आर आर व्यंजन डबल आहे म्हणजेच की दुप्पट आहे. यामध्ये टी टी व्यंजन दुप्पट आहे. फॉरगेटिंगमध्ये टी टी व्यंजन दुप्पट आहे. ऑकरमध्ये आर आर व्यंजन दुप्पट आहे आणि अपसेटिंगमध्ये टी टी हे व्यंजन दुप्पट आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण व्यंजन कशाप्रकारे दुप्पट करायचे ते बघितलेले आहेत. आता आपण बघूया पुढचा पॉईंट. तर यामध्ये तुम्हाला पुढचा पॉईंट दिला आहे की कम्पेअर हाउएव्हर व्हिजिट ऑर इंटरव्हिअर द स्पोकन स्ट्रेस इज ऑन द फर्स्ट सिलॅबल. या ठिकाणी व्हिजिटिंग आणि इंटर हे जे दोन शब्द आहेत तर त्या शब्दांना तुम्ही अशा प्रकारे लिहू शकत नाहीत. व्हिजिटिंग म्हणजेच की टी टी या ठिकाणी व्यंजन दुप्पट होत नाही आणि एंटर्ड या शब्दामध्ये देखील आर आर हे व्यंजन दुप्पट होत नाहीत. तर नोट दिली नोट टू दॅट इन इच केस द वॉवेल बिफोर द लास्ट कॉन्सोनंट इज अ शॉर्ट वॉवेल. म्हणजेच की हे देखील लक्षात घ्या की प्रत्येक बाबतीत शेवटच्या व्यंजनापूर्वीचा स्वर हा लहान स्वर असतो. आता वॉर्निंग्स दिली वी डोंट डबल द फायनल कॉन्सोनंट बिफोर अ सफिक्स. म्हणजेच आम्ही प्रत्ययापूर्वी अंतिम व्यंजन दुप्पट करत नाही. इफ द वर्ड एंड्स इन टू रिटर्न कॉन्सोनंट म्हणजेच की जर शब्द दोन लिखित व्यंजनांनी संपत असेल तर एक्झाम्पल्स दिलेत एक्सपोर्ट एक्सपोर्टेड फाइंड फाइंडिंग इन्झिस्ट इन्झिस्टेड लिफ्ट लिफ्टेड प्रिझिस्ट आणि प्रिझिस्टन्स अशा प्रकारे. त्यानंतर पुढे दिले की इफ देअर आर टू रिटर्न वॉवेल्स टुगेदर इन द वर्ड म्हणजेच की जर शब्दाचे दोन लिखित स्वर एकत्र असतील तर काय होईल बघा. मीटिंग आता ई ई काय आहे स्वर. रेन ए आय काय आहे स्वर. वीकन ई ए काय आहे स्वर. तशाच प्रकारे ज्या शब्दामध्ये दोन स्वर एकत्रितपणे येईल तर ते शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ट्रेनर रिपीटेड अशा प्रकारे. तर मित्रांनो आता आपण बघूया स्पेलिंग सेक्शनमधील ड्रॉपिंग अँड ॲडिंग लेटर्स म्हणजेच की अक्षरे सोडणे किंवा अक्षरे जोडणे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिलाय द फायनल ई म्हणजेच की वी ऑफन ड्रॉप द फायनल ई व्हेन अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वॉवेल इज ॲडेड टू अ वर्ड. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जेव्हा स्वरापासून सुरू होणारा प्रत्यय एखाद्या शब्दाला जोडला जातो तेव्हा आपल्याला अंतिम ई हा काढून टाकावा लागतो. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलंय अप्रूव. आता या शब्दामध्ये हा जो ई आहे तर तो काढून टाकायचा आहे म्हणजेच ड्रॉप करायचा आहे आणि त्याऐवजी प्लस ए एल घ्यायचा आहे म्हणजेच पूर्ण शब्द कसा होईल असा अप्रूव्हल. तशाच पद्धतीने पुढचा शब्द बघा होप आणि यामध्ये प्लस आय एन जी केल्यानंतर ई आपल्याला ड्रॉप करायचा आहे म्हणजेच होपिंग. फेम प्लस ओ यू एस पूर्ण शब्द काय आहे फेमस आणि यामधून ई हा वर्ड निग्लेक्ट केलाय म्हणजेच की काढून टाकलाय. तशाच पद्धतीने इन्व्हाइट प्लस ए टी आय ओ एन यामधून देखील ई हा ड्रॉप करायचा आहे म्हणजेच की इन्व्हिटेशन वर्ड होईल. हेट प्लस ई डी या शब्दामधून देखील ई हा शब्द निग्लेक्ट करून हेटेड वर्ड होईल. आणि नोट प्लस ए बी एल ई यामधून देखील ई हा शब्द ड्रॉप करून पूर्ण शब्द काय होईल नोटेबल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सोडणे आणि अक्षरे जोडणे व्यवस्थितपणे बघितलेले आहे. तर खाली बघा तुम्हाला काय दिलंय की व्हेन अ सफिक्स बिगिन्स विथ अ कॉन्सोनंट्स एक्झाम्पल लेस फुल ली मेंट वी डू नॉट नॉर्मली ड्रॉप द ई. म्हणजेच की अशा प्रकारच्या शब्दामध्ये आपण नॉर्मली ई ला ड्रॉप करू शकत नाही. तर एक्झाम्पल्स दिलंय बघा डेफिनेटली यामध्ये ई ला ड्रॉप केलंय का नाही. एक्साइटमेंट यामध्ये देखील ई ला ड्रॉप केलंय का नाही. फोर्सफुली होपलेस लेटली आणि वाईडली अशा प्रकारचे हे शब्द दिलेले आहेत. त्यानंतरचा पॉईंट दिलाय की समटाईम्स वी डू ड्रॉप द ई म्हणजेच की कधी कधी आपल्याला ई ला ड्रॉप करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आर्ग्यू ई ला निग्लेक्ट केल्यानंतर आर्ग्युमेंट. ट्रू ट्रू ला निग्लेक्ट केल्यानंतर ट्रूली. ड्यू ई ला निग्लेक्ट केल्यानंतर ड्यूली. आणि होल ई ला निग्लेक्ट केल्यानंतर होली. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ड्रॉपिंग अँड ॲडिंग लेटर्स व्यवस्थितपणे बघितलं. आता आपण बघूया पुढचा पॉईंट. यामध्ये बघा काय दिलंय स्पेलिंग अँड वर्ब फॉर्म्स म्हणजेच की शब्दलेखन आणि क्रियापद रूपे.
आता पास्ट अँड ईडी फॉर्म्स, म्हणजेच की द पास्ट अँड ईडी फॉर्म्स आर द सेम इन रेग्युलर वर्ब्स. पास्ट मध्ये कशा प्रकारे प्रत्यय लावावे लागते ते आपण डिस्कस करूया. तर मित्रांनो, द फॉलोइंग आर द स्पेलिंग रूल्स फॉर रेग्युलर वर्ब्स. रेग्युलर क्रियापदासाठी कशा प्रकारे स्पेलिंग रूल्स दिलेत बघा. पहिला आहे, वी ऍड ईडी टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजेच की वर्बला ईडी प्रत्यय लावायचा. आता या ठिकाणी वर्ब काय आहे, क्लीन, आणि याला ईडी प्रत्यय लावल्यानंतर काय होईल, क्लीन. त्यानंतर इको या वर्डला ईडी प्रत्यय लावल्यानंतर इकोड. ईमेल या वर्डला ईडी प्रत्यय लावल्यानंतर ईमेल्ड. सेल या वर्डला ईडी प्रत्यय लावल्यानंतर सेल्ड. तशाच प्रकारे पुढचा पॉइंट दिलाय की इफ द वर्ड एंड्स इन ई, वी ऍड डी टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे जर शब्दाचा शेवट ई या अक्षराने होत असेल आणि त्याला जर क्रियापदाच्या रूपामध्ये बदलायचं असेल तर त्याला डी हा प्रत्यय लावायचा. म्हणजेच या ठिकाणी बघा, वर्ड दिलाय ऍग्री आणि या ठिकाणी त्याला डी प्रत्यय लावल्यानंतर काय होईल, ऍग्रीड. डाईन या वर्डला डी प्रत्यय लावायचं, लव या वर्डला डी प्रत्यय लावायचा. अशा प्रकारे पुढे दिलंय, इफ द वर्ड एंड्स इन अ कन्सोनंट वाय, वी चेंज द वाय टू आय बिफोर ईडी. म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या शब्दाचा शेवट वायने होत असेल तर त्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं आणि ईडीच्या अगोदर लावायचं. म्हणजेच एक्झाम्पल आहे, अप्लाय वायच्या ऐवजी घेतलंय आय आणि ईडी त्याला प्रत्यय लावलंय. क्राय या शब्दामध्ये वायच्या ऐवजी आय घेतलंय आणि ईडी हे प्रत्यय लावलंय. त्यानंतर पॉइंट दिलाय की देअर आर थ्री कॉमन एक्सेप्शन्स वेअर वी चेंज द वाय टू आय आफ्टर अ वॉवेल अँड जस्ट डी इज ॲडेड. आता पे या शब्दामध्ये काय केलंय बघा, वायच्या ऐवजी आय घेतलंय परंतु या ठिकाणी डायरेक्ट डी लावलंय. म्हणजेच ईडी न लावता डायरेक्ट डी हे प्रत्यय लावलंय. तर काही काही शब्द असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट डी हे प्रत्यय लावायचं आहे ईडीच्या ऐवजी. त्यानंतर दुसरा शब्द बघा, से. से या शब्दामध्ये देखील वायच्या ऐवजी आय घेतलंय आणि डायरेक्ट डी घेतलंय, म्हणजेच सेड. त्यानंतर दिलेत आय एन जी फॉर्म्स आणि यामध्ये देखील रूल्स दिलेत. द जनरल रूल इज ॲड आय एन जी टू द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. आता बघा, गो या शब्दाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर काय होईल, गोईंग. हरी या शब्दाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर हरिंग. प्ले या शब्दाला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर प्लेइंग. तशाच प्रकारे पुढचा रूल दिलाय, इफ द वर्ड एंड्स इन ई, वी ड्रॉप द ई बिफोर आय एन जी. जर शब्दाच्या शेवटी ई प्रत्यय असेल तर ई ला ड्रॉप करून, म्हणजेच की ई ला काढून त्याऐवजी काय घ्यायचं, आय एन जी. म्हणजेच की लव या शब्दामधून ई काढून टाका, ड्रॉप करा, काय होईल, लविंग. म्हणजे ई ऐवजी काय घेतलंय, आय एन जी. तशाच प्रकारे लॉस या शब्दामध्ये ई प्रत्यय काढून टाका, त्याऐवजी आय एन जी घ्या, म्हणजेच लॉसिंग. आणि राईट मध्ये देखील सेम. पुढचा रूल दिलाय, बट इफ द वर्ड एंड्स इन डबल ई, वाय ई ऑर ओ ई, वी कीप द ई. परंतु जर शब्दाचा शेवट डबल ई, वाय ई आणि ओ ई ने होत असेल तर ई राहू द्यायचा, त्याला काढायचं नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा, एक्झाम्पल दिलाय ऍग्री. आता ऍग्री हा शब्द जशाच्या तसा आणि त्याला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर काय होईल, ऍग्रीइंग. तशाच प्रकारे डाय डी वाय ई जशाच्या तसी आणि त्यानंतर आय एन जी प्रत्यय, सेम. त्यानंतर पुढचा रूल दिलाय, इफ द वर्ड एंड्स इन आय ई, वी चेंज द आय टू वाय अँड वी ड्रॉप द ई बिफोर आय एन जी. म्हणजेच ज्या शब्दाचा शेवट आय ई ने होत असेल तर त्या शब्दामध्ये आयच्या ऐवजी वाय घ्यायचंय आणि ई ऐवजी आय एन जी प्रत्यय लावायचंय. डाय या वर्ड मध्ये आय ई ऐवजी काय घेतलंय, वाय आणि ई ऐवजी आय एन जी प्रत्यय लावलंय, म्हणजे डाईंग. तशाच पद्धतीने लाय या शब्दामध्ये आय ई आहे, आय ऐवजी वाय आणि ई ऐवजी आय एन जी. टाय या शब्दामध्ये देखील टी जशाच्या तसा आय ऐवजी वाय आणि ई ऐवजी काय घेतलंय, आय एन जी, म्हणजेच पूर्ण शब्द काय झाला, टाई. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्पेलिंग मधील सर्व सब टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत. आता आपण बघूया यामधील शेवटचा मुद्दा, तो म्हणजे ब्रिटिश अँड अमेरिकन इंग्लिश स्पेलिंग, म्हणजेच की ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजी शब्दलेखन. तर मित्रांनो, यामध्ये दिलंय की हियर आर सम कॉमन डिफरन्सेस बिटवीन ब्रिटिश अँड अमेरिकन इंग्लिश स्पेलिंग. ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजी स्पेलिंग मधील काही सामान्य फरक येथे दिलेले आहेत. तर एकीकडे आहे ब्रिटिश इंग्लिश आणि दुसरीकडे आहे अमेरिकन इंग्लिश. या ठिकाणी आहे ब्रिटिश आणि दुसऱ्या कॉलममध्ये काय आहे, अमेरिकन. तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये ॲनलाइज असं लिहितात आणि अमेरिकनमध्ये अशा प्रकारे लिहितात. एरोप्लेन हा वर्ड ब्रिटिश लँग्वेजमध्ये असे लिहितात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये एअरप्लेन असे लिहितात. त्यानंतर सेंटर हा वर्ड ब्रिटिश इंग्लिशमध्ये असा लिहितात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये असा लिहितात.
चेक हा वर्ड ब्रिटिश इंग्लिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन मध्ये असा लिहितात. कलर हा वर्ड ब्रिटिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन मध्ये असा लिहितात. त्यानंतर क्रिटिसाइज हा वर्ड ब्रिटिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन मध्ये अशा प्रकारे लिहितात. क्रिटिसाइज ब्रिटिश मध्ये डिफेन्स अशा प्रकारे लिहितात आणि अमेरिकन मध्ये डिफेन्स अशा प्रकारे लिहितात. लेबर हा वर्ड ब्रिटिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन मध्ये असा लिहितात. नेबर हा वर्ड ब्रिटिश मध्ये अशा प्रकारे लिहितात आणि अमेरिकन मध्ये अशा प्रकारे लिहितात. प्रोग्राम हा वर्ड ब्रिटिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन मध्ये असा लिहितात. त्यानंतर शेवटचा शब्द दिलाय थिएटर, आणि थिएटर हा शब्द ब्रिटिश इंग्लिश मध्ये असा लिहितात आणि अमेरिकन इंग्लिश मध्ये असा लिहितात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आपण इंग्लिश ग्रामर मधील पुढचे टॉपिक डिस्कस करणार आहोत, त्यामुळे लेक्चर दररोज बघा, जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला परीक्षेत नक्कीच यश मिळेल. तर मित्रांनो, पंक्चुएशन म्हणजेच काय? विराम चिन्हे. तर यामध्ये काय दिलंय बघा, की द मोस्ट कॉमन पंक्चुएशन मार्क्स इन इंग्लिश आर, म्हणजेच की इंग्रजीतील सर्वात सामान्य विराम चिन्हे आहेत कॅपिटल लेटर्स अँड फुल स्टॉप्स, क्वेश्चन मार्क्स, कॉमाज, कोलन्स अँड सेमी कोलन्स, एक्सक्लेमेशन मार्क अँड कोटेशन मार्क, म्हणजेच की कॅपिटल अक्षरे, पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, स्वल्प विराम, विराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि अवतरण चिन्ह. नंतर ते सांगतात की इन स्पीकिंग वी यूज पॉजेज अँड द पीच ऑफ द व्हॉइस टू मेक व्हॉट वी से क्लिअर. पंक्चुएशन प्लेज अ सिमिलर रोल इन रायटिंग, मेकिंग इट इझियर टू रीड, म्हणजेच की बोलण्यात जे आपण स्पष्ट करण्यासाठी विराम आणि आवाजाचा वापर करतो, तशाच प्रकारे विराम चिन्हे लिहिण्यात सारखीच भूमिका बजावतात, ज्यामुळे ते वाचणे सोपे होते. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, कॅपिटल अक्षरे, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, कोलन, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, या सर्व चिन्हांचा कशा प्रकारे वापर करतात हे आपल्याला सविस्तरपणे शिकायचं आहे. तर सर्वात पहिले बघूया कॅपिटल अक्षरे आणि पूर्णविराम, म्हणजेच की कॅपिटल लेटर्स आणि फुल स्टॉप्स. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा काय दिलंय, की वी यूज कॅपिटल लेटर्स टू मार्क द बिगिनिंग ऑफ ए सेंटेन्स अँड वी यूज फुल स्टॉप्स टू मार्क द एंड ऑफ ए सेंटेन्स, म्हणजेच की वाक्याची सुरुवात चिन्हांकित करण्यासाठी आपण कॅपिटल अक्षरांचा वापर करतो आणि वाक्याचा शेवट चिन्हांकित करण्यासाठी आपण पूर्ण विरामचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे कॅपिटल लेटर्सचा आणि पूर्ण विरामचा आपण वापर करतो. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, वी वेंट टू फ्रान्स लास्ट समर. आता या वाक्यामधील स्टार्टिंगचा जो, म्हणजेच की सुरुवातीचा जो डब्ल्यू आहे तो कसा आहे, कॅपिटल, म्हणजेच आपण सुरुवातीचा अक्षर कॅपिटल लेटर्सने दर्शवितो आणि वाक्याची शेवट आपण कशाने करतो, फुल स्टॉपने, म्हणजे पूर्णविरामने. त्यानंतर दिलंय की वी ऑल्सो यूज कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्स इन्क्लूड पर्सनल नेम्स इन्क्लुडिंग टायटल बिफोर नेम्स, नॅशनॅलिटीज अँड लँग्वेजेस, डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर, पब्लिक हॉलिडेज ॲज वेल ॲज जिओग्राफिकल प्लेसेस. म्हणजेच की आपण योग्य नामाच्या सुरुवातीला कॅपिटल अक्षरांचा वापर करत असतो आणि वैयक्तिक नावाच्या सुरुवातीचा लेटर देखील आपण कॅपिटल लेटर्सने दर्शवितो. राष्ट्रीयता, भाषा, आठवड्याचे दिवस, वर्षाचे महिने, सार्वजनिक सुट्ट्या, तसेच भौगोलिक ठिकाण, या सर्वांचा सुरुवातीचा जो लेटर आहे तर तो कशाने दर्शवितो, कॅपिटल लेटर्सने. या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलंय, द नेक्स्ट मीटिंग ऑफ द ग्रुप विल टेक प्लेस ऑन थर्सडे. आता या ठिकाणी जो थर्सडे आहे, थर्सडे म्हणजेच काय, गुरुवार, आणि गुरुवाराचा जो पहिला अक्षर आहे थर्सडेचा टी, तर तो कशाने दर्शविला आहे, कॅपिटल लेटर्सने. तशाच प्रकारे वैयक्तिक नावाच्या सुरुवातीला देखील कोणता लेटर वापरतात, कॅपिटल लेटर्स. अजून यामध्ये कोणत्या अटी दिल्यात बघा, तर मित्रांनो, वी यूज कॅपिटल लेटर्स फॉर द टायटल्स ऑफ बुक्स, मॅगझिन्स अँड न्यूजपेपर, प्लेज अँड म्युझिक, म्हणजेच की पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे, नाटके, संगीत यांच्या शीर्षकासाठी देखील आपण कॅपिटल अक्षरांचा वापर करत असतो. इन ॲडिशन टू क्लोजिंग सेंटेन्स वी ऑल्सो यूज फुल स्टॉप्स इन इनिशियल्स फॉर पर्सनल नेम्स. जेव्हा दोन वाक्यांचा शेवट करायचा असतो, दोन वाक्य बंद करायचे असते, तेव्हा देखील फुल स्टॉपचा वापर करतात. आणि त्याचबरोबर पर्सनल नेम, म्हणजेच की वैयक्तिक नावाच्या सुरुवातीचा लेटर देखील कशाने दर्शवितात, कॅपिटल लेटर्सने. बघा एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर पुढे दिले की फुल स्टॉप्स आर ऑल्सो यूज्ड आफ्टर ॲब्रिवेशन्स, ऑल्दो दिस प्रॅक्टिस इज बिकम्स लेस कॉमन. आणि अशाच प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये देखील फुल स्टॉपचा वापर करतात. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, डॉक्टर,
AARR म्हणजे अरायव्हल, ETC म्हणजे एक्सेट्रा, DR म्हणजे डॉक्टर आणि PROF म्हणजे प्रोफेसर अशा प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये देखील फुल स्टॉपचा वापर करतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर्सचा आणि फुल स्टॉपचा म्हणजेच की पूर्णविरामाचा कशा प्रकारे वापर करतात ते पूर्णपणे शिकलेलो आहोत. आता आपण बघूया त्या पुढचा टॉपिक. तर मित्रांनो, आता आपण बघूया विरामचिन्हामधील क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच की प्रश्नचिन्ह आणि उद्गार चिन्ह यांचा ग्रामर सेक्शनमध्ये कशा प्रकारे यूज होतो व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर मित्रांनो, आपल्याला दिलंय काय की वी यूज क्वेश्चन मार्क टू मेक क्लिअर दॅट व्हॉट इज सेड इज अ क्वेश्चन. वेन वी यूज अ क्वेश्चन मार्क वी डू नॉट यूज अ फुल स्टॉप. म्हणजेच की जे सांगितले आहे ते प्रश्न आहे हे स्पष्ट करण्यासाठी प्रश्नचिन्हांचा वापर करतात आणि जेव्हा आपण प्रश्नचिन्ह वापरतो तेव्हा पूर्ण विराम वापरत नाही. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स देखील दिलेले आहेत. बघा, वाय डू दे मेक सो मेनी मिस्टेक्स आणि क्वेश्चन मार्क. सो यू आर हॅरी कझन, यस दॅट्स राईट. आता या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे परंतु पूर्णविराम आहे का? नाही. म्हणजेच की जेव्हा आपण क्वेश्चन मार्क यूज करतो तेव्हा पूर्णविरामाचा वापर करत नाही. त्यानंतर दिलंय वी यूज एक्सक्लेमेशन मार्क टू इंडिकेट अन एक्सक्लेमेटिव्ह क्लॉज ऑर एक्सप्रेशन्स इन इनफॉर्मल रायटिंग. वेन वी वॉन्ट टू इम्फेसिस समथिंग इन इनफॉर्मल रायटिंग वी समटाइम्स यूज मोर दॅन वन एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजेच की अनौपचारिक लेखनातील उद्गारवाचक खंड किंवा अभिव्यक्ती दर्शविण्यासाठी आपण उद्गार चिन्ह वापरतो आणि जेव्हा आपल्याला अनौपचारिक लेखनात एखाद्या गोष्टीवर जोर द्यायचा असतो तेव्हा आपण कधी कधी एकापेक्षा जास्त उद्गार चिन्ह वापरत असतो. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. बघा, लिसन म्हणजेच की ऐका, यानंतर एकदा उद्गार चिन्ह आहे आणि ओ नो म्हणजेच की अरे नाही यासाठी दोन उद्गार चिन्हांचा वापर केलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, या ठिकाणी तीन उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेशन मार्कचा कशा प्रकारे यूज करायचा. तर मित्रांनो, आपलं पुढचं विराम चिन्ह आहे कॉमाज म्हणजेच की स्वल्प विराम. तर मित्रांनो, वी यूज कॉमाज टू सेपरेट अ लिस्ट ऑफ सिमिलर वर्ड्स ऑर फ्रेसेस. म्हणजेच की समान शब्द किंवा वाक्यांची सूची विभक्त करण्यासाठी आपण स्वल्प विराम वापरत असतो. एक्झाम्पल दिले बघा, इट्स इम्पॉर्टंट टू राईट इन क्लिअर स्वल्प विराम सिम्पल ॲक्युरेट वर्ड्स. या ठिकाणी काय केलंय की दोन शब्दांना विभक्त करण्यासाठी स्वल्प विरामचा वापर केलेला आहे. तशाच पद्धतीने पुढे दिलंय, वी डू नॉट नॉर्मली यूज अ कॉमा बिफोर अँड ॲट दी एंड ऑफ अ लिस्ट ऑफ सिंगल वर्ड. म्हणजेच की साधारणपणे एक शब्दांच्या सूचीच्या आधी आणि शेवटी स्वल्प विराम वापरत नाही. म्हणजेच या ठिकाणी बघा, दे ट्रॅव्हल्ड थ्रो बल्गेरिया स्लोवाकिया द सीजेक रिपब्लिक अँड पोलंड. त्यानंतर पुढे दिलंय, अमेरिकन इंग्लिश डज यूज अ कॉमा इन लिस्ट बिफोर अँड. म्हणजेच या ठिकाणी बघा, स्वल्प विराम नंतर काय वापरलेला आहे, द सीजेक. तर तशाच पद्धतीने अमेरिकन इंग्रजीमध्ये स्वल्प विरामानंतर अँड यूज करतात. या ठिकाणी बघा, या वाक्यामध्ये दिलेलं आहे, वी टूक ब्रेड चीज अँड फ्रूट विथ अस. तशाच पद्धतीने पुढे काय दिलंय, वी यूज कॉमास टू सेपरेट वर्ड्स ऑर फ्रेसेस दॅट मार्क वेअर द व्हॉइस वुड पॉज स्लाइटली. म्हणजेच की आवाज कुठे थांबेल हे चिन्हांकित करणारे शब्द किंवा वाक्य विभक्त करण्यासाठी देखील स्वल्प विरामाचा वापर करतात. तर यासाठी या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, आय कॅन टेल यू नाव हाउ एव्हर ऑल विल बी रिव्हील्ड टुमॉरो ऍट मिड डे वी हॅड इन फॅक्ट लॉस्ट ऑल ऑफ अवर मनी. तर मित्रांनो, आता आपण बघूया की कॉमासचे प्रकार कशा कशा प्रकारे पडतात. तर पहिला आहे सेपरेटिंग क्लॉजेस विथ कॉमास, म्हणजेच की स्वल्प विरामाने खंड विभक्त करणे. तर यामध्ये दिलंय, व्हेन मेन क्लॉजेस आर सेपरेटेड बाय अँड ऑर बट वी डोंट नॉर्मली यूज अ कॉमा. इफ द क्लॉजेस हॅव द सेम सब्जेक्ट हाउ एव्हर वी समटाइम्स यूज कॉमास इफ द क्लॉजेस हॅव डिफरंट सब्जेक्ट. म्हणजेच की जेव्हा मुख्य खंड आणि किंवा पण द्वारे विभक्त केली जातात तेव्हा खंडांचा विषय समान असल्यास आपण सामान्यतः स्वल्प विराम वापरत नाही. तथापि खंडांमध्ये भिन्न विषय असल्यास आपण कधी कधी स्वल्प विराम वापरतो. आणि यासाठीच एक्झाम्पल दिलंय, दे वी आर व्हेरी फ्रेंडली अँड इन्व्हायटेड अस टू दिअर विला इन पोर्तुगाल. आता या ठिकाणी बघा काय केलंय की दोन खंडांना म्हणजेच की दोन क्लॉजेसला अँड याने जोडलेला आहे. या ठिकाणी कॉमा यूज केला आहे का? नाही. त्यानंतर पुढे दिलंय, व्हेन अ सब ऑर्डिनेट क्लॉज कम्स बिफोर द मेन क्लॉज वी कॉमनली यूज अ कॉमा टू सेपरेट द क्लॉजेस
हाउएव्हर वी डू नॉट ऑलवेज डू दिस इन शॉर्ट सेंटेन्सेस, म्हणजेच जेव्हा गौण खंड मुख्य खंडांच्या आधी येते तेव्हा सामान्यतः खंड वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात आणि असे नेहमी लहान वाक्यामध्ये करत नाही. तर एक्झाम्पल दिलंय, इफ यू गेट लॉस्ट इन द सिटी सेंटर प्लीज डोंट हेजिटेट टू टेक्स अस ऑर फोन अस, इफ यू गेट लॉस्ट जस्ट फोन अस. यामध्ये काय केलंय की गौण खंड आणि मुख्य खंड या दोघांना वेगळे करण्यासाठी स्वल्पविरामचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढे दिलंय, व्हेन वी यूज सबऑर्डिनेट ऑर नॉन फायनाईट कमेंट क्लॉजेस टू गिव्ह फर्दर डिटेल्स ऑर मोर इन्फॉर्मेशन वी कॉमनली यूज कॉमाज टू सेपरेट द क्लॉजेस, म्हणजेच जेव्हा अधिक तपशील किंवा अधिक माहिती देण्यासाठी गौण किंवा गैरपरिमित टिंपणी खंड वापरतो तेव्हा सामान्यतः खंड वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. तर एक्झाम्पल दिलंय, यू डू नीड टू वेअर अ डार्कर जॅकेट इफ आय मे से सो. या ठिकाणी काय केलंय की अधिक माहिती देण्यासाठी गौण वाक्यामध्ये दोन खंड वेगळे करण्यासाठी स्वल्पविरामचा वापर केलेला आहे. त्यानंतर कॉमाजचा दुसरा प्रकार आहे कॉमाज अँड रिलेटिव्ह क्लॉज. यामध्ये काय दिलंय बघा, वी यूज कॉमाज टू मार्क नॉन डिफाइनिंग क्लॉजेस, सच क्लॉजेस नॉर्मली ऍड एक्स्ट्रा नॉन इसेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन ऑर नाउन फ्रेज. तर मित्रांनो, कॉमाज अँड रिलेटिव्ह क्लॉजेस म्हणजेच की स्वल्पविराम आणि संबंधित खंड मित्रांनो गैरपरिभाषिक खंड चिन्हांकित करण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. अशा क्लॉजमध्ये सामान्यतः अतिरिक्त आणि अनावश्यक माहिती जोडली जाते. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, द सेम इज ट्रू फॉर नॉन फायनाईट क्लॉजेस, म्हणजेच की मर्यादित नसलेल्या खंडांसाठी हेच खरे आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे कॉमाज अँड स्पीच फॉर्म्स, म्हणजेच की स्वल्पविराम आणि भाषण रूपे. तर यामध्ये दिलंय, वी कॉमनली सेपरेट टॅग्स अँड यस नो रिस्पॉन्सेस विथ कॉमाज, म्हणजेच की टॅग आणि हो नाही प्रतिसाद स्वल्पविरामाने वेगळे करतो. एक्झाम्पल दिलंय, दे आर गोइंग टू द पार्टी अरंट दे, अशा प्रकारे. त्यानंतर पुढे दिलंय, वी ऑल्सो युजली सेपरेट होकॅटिव्ह डिस्कोर्स मार्कर्स अँड इंटरजेक्शन विथ कॉमाज, म्हणजेच की सहसा स्वल्पविराम प्रवचन चिन्हांक आणि इंटरजेक्शन देखील विभक्त करतो. वी यूज कॉमाज टू शो दॅट डायरेक्ट स्पीच इज फॉलोइंग ऑर हॅज जस्ट ऑकर्ड, म्हणजेच की थेट भाषण खालील प्रमाणे आहे किंवा नुकतेच झाले आहे हे दाखवण्यासाठी देखील स्वल्पविरामाचा वापर करतात. त्यानंतर दिलंय, व्हेन द डायरेक्ट स्पीच इज फर्स्ट वी यूज अ कॉमा बिफोर द क्लॉजिंग ऑफ द कोटेशन मार्क्स, म्हणजेच की जेव्हा थेट भाषण पाहिले असते तेव्हा आपण अवतरण चिन्हे बंद करण्यापूर्वी स्वल्पविराम वापरतो. अशा प्रकारे या ठिकाणी बघा अवतरण चिन्ह कुठे आहे आणि हे अवतरण चिन्ह बंद करण्यासाठी देखील काय वापरतात, कॉमा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॉमा आणि त्याचे प्रकार बघितलेले आहेत. आता आपण बघूया पुढचा टॉपिक. तर मित्रांनो, पंक्चुएशन म्हणजेच की विरामचिन्हामध्ये आता आपल्याला शिकायचं आहे कोलन्स आणि सेमी कोलन्सचा कशा प्रकारे यूज करतात. तर यामध्ये दिलंय, वी यूज कोलन्स टू इंट्रोड्यूस लिस्ट, म्हणजे सूची सादर करण्यासाठी कोलन वापरतात. एक्झाम्पल दिलंय, वी आर थ्री मेन रिझन्स फॉर द सक्सेस ऑफ द गव्हर्नमेंट, इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल. त्यानंतर पुढे दिलंय, वी ऑल्सो यूज कोलन्स टू इंडिकेट अ सब टायटल ऑर टू इंडिकेट अ सब डिव्हिजन ऑफ अ टॉपिक, म्हणजेच की उपशीर्षक दर्शविण्यासाठी किंवा विषयाचा उपविभाग दर्शविण्यासाठी कोलन वापरतात. एक्झाम्पल दिलंय, लाईफ इन प्रोव्हन्स आणि अ पर्सनल व्ह्यू. या ठिकाणी बघा कोलनचा वापर केलेला आहे. त्यानंतर दिलंय, वी ऑफन यूज कोलन्स टू इंट्रोड्यूस डायरेक्ट स्पीच, म्हणजेच की थेट भाषण सादर करण्यासाठी देखील सहसा कोलन वापरतात. एक्झाम्पल दिलंय, देन ही सेड आय रिअली कॅनॉट हेल्प यू इन एनी वे. पुढे दिलंय, वी कॉमनली यूज अ कोलन बिटवीन सेंटेन्सेस वेन द सेकंड सेंटेन्स एक्सप्लेन्स ऑर जस्टिफाईज द फर्स्ट सेंटेन्स, म्हणजेच जेव्हा दुसरे वाक्य पहिले वाक्य स्पष्ट करते किंवा त्याचे समर्थन करते तेव्हा सामान्यतः वाक्यामध्ये कोलन वापरतात. एक्झाम्पल दिलंय, ट्राय टू कीप युअर फ्लॅट क्लीन अँड टायडी, इट विल सेल मोर इझिली. आता या ठिकाणी काय होतंय की दुसरं वाक्य पहिल्या वाक्याविषयी माहिती सांगत आहे, म्हणजेच की पहिल्या वाक्याचे समर्थन करत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे कोलन वापरलेले आहे. त्यानंतर पुढे दिलंय, वी यूज सेमी कोलन्स इन्स्टेड ऑफ फुल स्टॉप्स टू सेपरेट टू मेन क्लॉजेस, इन सच केसेस द क्लॉजेस आर रिलेटेड इन मीनिंग बट आर सेपरेटेड ग्रामॅटिकली, म्हणजेच की दोन मुख्य खंड वेगळे करण्यासाठी पूर्ण विरामाऐवजी अर्धविराम वापरतो. अशा प्रकरणामध्ये खंड अर्थाने संबंधित आहेत परंतु व्याकरणानुसार विभक्त आहेत.
एक्झाम्पल दिलंय, स्पॅनिश इज स्पोकन थ्रू आउट साऊथ आफ्रिका इन ब्राझील द मेन लँग्वेज इज पोर्तुगीज. आता या ठिकाणी बघा, सेमी कोलन वापरण्यात आलेला आहे, म्हणजेच की अर्धविरामाचा उपयोग दोन वाक्यांना वेगळं करण्यासाठी देखील केला जातो. त्यानंतर पंक्चुएशन मधील पुढील प्रकार आहे कोटेशन मार्क, म्हणजेच की अवतरण चिन्ह. तर मित्रांनो, यामध्ये दिलंय कोटेशन मार्क इन इंग्लिश आर ऑर इन डायरेक्ट स्पीच वी इन्क्लोज व्हॉट इज सेड विद इन अ पेअर ऑफ सिंगल ऑर डबल कोटेशन मार्क्स. ऑल्दो सिंगल कोटेशन मार्क आर बिकमिंग मोर कॉमन, डायरेक्ट स्पीच बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर अँड कॅन बी प्रोसिडेड बाय अ कोमा ऑर ए कोलन. म्हणजेच की इंग्रजीतील अवतरण चिन्ह हे आहेत थेट भाषणात एक किंवा दुहेरी अवतरण चिन्हाच्या जोडीमध्ये जे म्हटले आहे ते संलग्न करतो. जरी एक अवतरण चिन्ह अधिक सामान्य होत आहे, थेट भाषण मोठ्या अक्षराने सुरू होते आणि त्याच्या आधी स्वल्पविराम किंवा कोलन असू शकते. तर यासाठीच या ठिकाणी एक्झाम्पल देखील दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढे दिलंय, वेन वी यूज डायरेक्ट स्पीच इन साईड डायरेक्ट स्पीच वी यूज आयदर सिंगल कोटेशन मार्क इन साईड डबल कोटेशन मार्क और डबल कोटेशन मार्क्स इन साईड सिंगल कोटेशन मार्क. म्हणजेच की जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये डायरेक्ट स्पीच वापरतो तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये एक अवतरण चिन्ह वापरतो किंवा एकल अवतरण चिन्हामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. त्यानंतर पुढे दिलंय, वी कॉमनली यूज क्वेश्चन मार्क्स इन साईड द कोटेशन मार्क्स अनलेस द क्वेश्चन इज पार्ट ऑफ द रिपोर्टिंग क्लॉज. म्हणजेच की सामान्यतः अवतरण चिन्हामध्ये प्रश्नचिन्ह वापरतो जोपर्यंत प्रश्न अहवालाच्या खंडामध्ये भाग नसतो. त्यानंतर पुढे दिलेला आहे डॅशेस अँड अदर पंक्चुएशन मार्क्स, म्हणजेच की डॅश आणि इतर विरामचिन्हे. यामध्ये दिलंय, डॅशेस आर मोर कॉमन इन इन्फॉर्मल रायटिंग. दे कॅन बी यूज इन सिमिलर वेज टू कॉमाज ऑर सेमी कोलन्स. बोथ सिंगल अँड मल्टिपल डॅशेस मे बी यूज. म्हणजेच की अनौपचारिक लेखनात डॅश अधिक सामान्य आहेत, ते स्वल्पविराम किंवा अर्धविरामाप्रमाणेच वापरले जाऊ शकतात. एकेरी आणि एकापेक्षा जास्त डॅश दोन्ही वापरले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे दिलंय, ब्रॅकेट्स हॅव अ सिमिलर फंक्शन टू डॅशेस. दे ऑफन ऍड एक्स्ट्रा नॉन इसेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजेच की ब्रॅकेटचे कार्य डॅश सारखेच असते, ते सहसा अतिरिक्त अनावश्यक माहिती जोडतात. त्यानंतर पुढे दिलंय, वी यूज ब्रॅकेट्स अराउंड डेट्स अँड पेज नंबर्स इन अकॅडमिक रायटिंग. म्हणजेच की शैक्षणिक लेखनात तारखा आणि पृष्ठ क्रमांकाभोवती कंस वापरतात. या ठिकाणी बघा, 1978 या भोवती पण काय वापरलाय, कंस, आणि पेजेस 27 to 32 या भोवती सुद्धा काय वापरलंय, कंस. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ब्रॅकेटचे जे कार्य आहे तर ते डॅश सारखेच आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक सेंटेन्स नंतर एक एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण विरामचिन्हाची सर्व प्रकारे बघितलेली आहेत. विरामचिन्हामध्ये आपण फुल स्टॉप, कॉमा, कॅपिटल लेटर्स, डॅशेस, सेमी कोलन्स, कोलन्स हे सर्व प्रकार बघितलेत. आता आपण बघूया शेवटचा पॉइंट, तो म्हणजे सिम्बॉल्स अँड टायपोग्राफिक कन्व्हेन्शन्स, म्हणजेच की चिन्ह आणि त्या चिन्हांच्या नावांची नियमावली. तर या ठिकाणी बघा, पहिले आहे फुल स्टॉप, नंतर कॉमा, तर कॉमाचं चिन्ह कसं आहे असं, क्वेश्चन मार्कचं चिन्ह असं, एक्सक्लेमेशन मार्क्स आपण अशा पद्धतीने लिहितो, कोलन, सेमी कोलन, डबल कोटेशन मार्क, सिंगल कोटेशन मार्क, ॲपोस्ट्रॉफी, हायपन, डॅश, प्लस, मायनस, मल्टिप्लाइड बाय. म्हणजेच की 2 × 2 असेल तर याला कसं रीड करायचं, 2 × 2. तशाच पद्धतीने जर डिव्हिडेशनमध्ये 6 × 2 असेल तर त्याला कसं रीड करायचं, 6 / 2. अशा पद्धतीने इक्वल्सला आपण अशा पद्धतीने लिहितो, फॉरवर्ड स्लॅशला अशा पद्धतीने, त्यानंतर डेसिमल पॉईंटला अशा पद्धतीने लिहितात, ॲस्टेरिस्कला अशाप्रमाणे, पॅरेंथेसिस ऑर राऊंड ब्रॅकेट्स आणि हे अशा प्रकारे लिहितात, स्क्वेअर ब्रॅकेट्स अशा प्रकारे लिहितात, कर्ली ब्रॅकेट्स याला म्हणतात, डिग्री याला म्हणतात, परसेंट अशा पद्धतीने लिहितात, अँड ऑल्सो कॉल्ड अँपरसँड याला अशा पद्धतीने लिहितात, कॉपीराईट, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ॲट दी रेट, टिक, क्रॉस, अंडरस्कोर अँड हॉप्स अँड अंडरस्कोर हॉप्स अशा पद्धतीने लिहितात, बॅक स्लॅश अशा पद्धतीने लिहितात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व सिम्बॉल्स आणि टायपोग्राफिक कन्व्हेन्शन्स बघितलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पंक्चुएशन आणि त्याचे प्रकार पूर्णपणे बघितलेले आहेत.
मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.